कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या निप्पाणी तालुक्यातील कुर्ली अप्पाची वाडी हलसिद्धनाथ देवाच्या यात्रेला अत्यंत साध्या पद्धतीने सुरुवात. कर्नाटक महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र कुर्ली अप्पाची वाडी तालुका निप्पाणी येथील हलसिद्धनाथ यात्रेला अत्यंत साध्यापणाने सुरुवात झाली आहे. शासनाच्या नियमानुसार गर्दी होऊ नये या उद्देशाने सर्व धार्मिक कार्यक्रम केले जाणार आहेत. पंचक्रोशीतील भाविकांना हलसिद्धनाथ दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. बाहेरील भाविक भक्तांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अप्पाचीवाडी व कुर्ली येथील प्रवेशद्वारावर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणाहून बाहेरील भाविक भक्तांना परत पाठवण्यात येत आहे. शनिवार दिनांक 31 रोजी पहाटे कुर्ली तालुका निप्पाणी येथील हलसिद्धनाथ मंदिरात मानकरी व मान्यवर यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यानंतर पालखी मिरवणूक सुरू झाली. या पालखी मिरवणुकीत मोजक्या छत्र्या निशाण घेऊन मानकरी सहभागी झाले. गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढून पालखी अप्पाचीवाडीकडे प्रस्थान झाली. येथील घुमट मंदिर येथे धार्मिक विधी व वालंग पालखी मिरवणूक वाडा मंदिराकडे रवाना झाली. वाडा मंदिरात धार्मिक विधी झाला. अप्पाचीवाडी पालखी अश्वछत्र्या निशाण घेऊन पालखी मिरवणूक खडक मंदिराकडे रवाना झाली. खडक मंदिर येथे येऊन पालखी सबिना मंदिर प्रदर्शना करून पालखी मंदिरात आली. या ठिकाणी उत्सव मूर्तीची प्रतिष्ठापना करून बांधण्यात आली. धार्मिक विधी पार पडला. मोजक्याच लोकांनी हेडाम खेळवला. यात्रा काळात कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये म्हणून या ठिकाणी येणारी सर्व दुकाने बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पोलीस व ग्रामस्थ मानकर यांच्या वतीने यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI BS तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली SK पाटील, SA टोलगी, SI कंबार यांच्यासह अन्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहेत.